शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पर देवा कशा पाय बोलावलं मला इथं? तुम्हाला मुलं किती आहेत? पाच. मग त्या पाचही मुलांना इथे घेऊन ये. कशासाठी त्या आबांना उद्या त्यांच्या मुलांसोबत इथे बोलवलं तुम्ही? माझ्या मनात काय आहे ते तुला उद्या कळेल. मी काय करतो? अहो खरं सांगू का, मला कधी कधी ना हा प्रश्न पडतो की नेमकं तुमच्या मनात काय चालू असत. आपण इथे आल्यापासून इतका छान वेळ घालवत होतो आणि त्याच वेळी तुम्ही हा असा निर्णय घेतलात, हे सगळं काय मला काहीच कळत नाहीये. यात न कळण्यासारखं काय जोगेश? हे मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला तुमचं मूळ स्वरूप समजून घ्यायचंय म्हणून. हो, पण मीही तुला सांगितलं होतं ना की त्यासाठी तुला स्वतःची तयारी करावी लागेल की तू कोण आहेस, तुझी तुला जाणीव भाग हे समजायला हवं आणि त्यासाठी तुझे तुला प्रयत्न करावे लागतील आणि जे काही घडलंय त्यातून तूही शिक, म्हणजे तुलाही कल्पना येईल. हो, पण मला इतकंच वाटतंय की आपण एकत्र आलो आहोत, इतके छान आनंदाचे क्षण एकत्र घालवत आहोत, तर ते कायम तसेच टिकून राहावेत. जया, विजया, तक्षक महाराजांना असं वाटतंय की त्यांनी दिलेलं कार्य तुम्ही दोघी नीट पार पाडत नाही आहात, वारंवार त्याचा विसर पडतोय. नाही गुप्तचर, आम्ही त्याच कार्याचा भाग म्हणून इथे आलो आणि तुम्ही आलात ते बरं झालं, कारण महाराजांपर्यंत एक निरोप पोहोचवायचा आहे. काय आहे निरोप? आम्ही सगळे काही दिवस इथेच आहोत. भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांना एकांत वेळ मिळावा म्हणून आम्ही इथे आलो आहोत. जोगेश्वरी आमच्या सोबतच आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस भैरवनाथ आणि जोगेश्वरी या ठिकाणी एकटेच असतात आणि आमची सोय त्यांच्यापासून काही अंतरावर केली आहे. हा निरोप तुम्ही तक्षक महाराजांना द्या. बर, आणखी काय असेल तर कळवा. येतो मी. अतिशय योग्य बाजू, योग्य ठिकाण, योग्य वेळ आणि योग्य असुर भेटलेत मला. सगळं कसं जमून आलंय. पाहिलं कंडासूर, तेव्हा एखाद्या गोष्टीचा अंत येतो ना तेव्हा सर्व समेच्या बाजू एकत्र होता. पण आता वेळ घालून चालणार नाही. आधी संधी नव्हती पण आता संधी मिळाली. आता माझी मुलगी माझ्याकडे परत येणार. गंडासू बोला ना राज. आता माझं सैन्य आणि तुमचं सैन्य एकत्र करूया आणि त्या भैरवावर हल्ला चढवूया. काहीही झालं तरी मला माझ्या मुलीला कुठून इकडे आणायचंच आहे. ही संधी साधून त्या भैरवाला कायमच संपवून टाकतो, नेस्तनाबूत करून टाकतो. आमच्या राज्यावर आमची सत्ता असेल या कंडासुराची. द्वारके, अगं काय करायला लागलीस? का तुम्हाला काय सांगायला लागतंय? तेव्हा बघितलं नसलं का ती विचारताय? हे बघ, ह्याच्या आधी मी तुला सांगितलंय की असली नगदी पूजा करायचं खुल डोक्यातून काढून टाक.
तुझे हे असले पूजेमुळेच आपल्या संसाराची वाट लागली होती. समजू वाटळ झाले आणि एवढं होऊन बी तुझं हे सगळं चालूच आहे. हे जितकं चांगलं वाटतंय ना त्याच्यापेक्षा काही पटीनं वाईट आहे. तुला आता कळायचं नाही हे काय चाललंय तुझं ते का. तुम्हाला काय बघवत नाही का मी काय केलेलं. कशाला बायकांच्या मध्ये तोंड खोपासतात. अगं तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळेच खरं तरच वाटवळ झालंय वाटवळ. मी आकूत म्हणाय लागले. मग जिथन मला खरसून दिसणं आणलं ना तिथं नेऊन सोडा. मी तिथं राहते. अगं कुठला इशय कुठं घेऊन चाललीस तू. म्या फकस्त म्हटलं की ही पूजा करू नक तर तू पार सगळं मागचं काढायला लागलीस. तुम्ही ना दुसऱ्याला ज्ञान शिकवण्याच्या पलीकडे तुम्हाला काय येत आहे. तुमच्या ह्या गुणामुळेच आपला संसार मोडला. मी लाख म्हणा पण मी ज्या ठरवलंय ना ते करणार म्हणजे करणार आणि मला पाहिजे ते मी मिळवणारच. बस पारखे लय बोललीस हा. गप गुमान ही पूजा बंद कर नाहीतर. नाही करत. कोण अडवते ते बघू. मी सांगतोय म्हणून ही पूजा बंद कर. नाही बंद केलीस तर मग तू आहेस आणि मी आहे. तुम्ही एवढी धमकी द्यायला काय करणार आहे. तुम्ही काय करू शकत नाही. मग हे समज मी मळ्याला जाऊन सांगून टाकेन. तू हे का करतेस कशासाठी करतेस तुझा हेतू काय आहे हे सगळं सगळं सांगून टाकेन तिला. अजून किती धमक्या देणार आहेस. मला घाबरवायला बघताय. घाबरवू कशाला खरं तेच बोलतोय. तू जर हे बंद केलं नाहीस ना तर मी तिला जाऊन सांगणार म्हणजे सांगणार. मी बी बघते कसं सांगताय ते. अगं सांगणार म्हणजे सांगणारच. घाबरतोय काय. आयो बा. अरे आता का म्हणून भांडायला लागलात. लग्न झाल्यावर भांडत इथं येताना भांडण आणि आता बी भांडण. नाही पुरी नाही. मी काय तुझ्या आईशी मुद्दा म्हणून भांडण काढलं नाही. तिनेच मला भाग पाडले भांडण करायला. मला काय हौस नाही आली. ती अशी वागतीये म्हणूनच. हे बघा याद राखा. तिला काय जरी सांगितलं ना तर गाठ माझ्याशी. एक शब्द जरी तिला कळला ना तर माझ काय होईल हे सांगता येत नाही. बघतोच ते सांगितल्यावर तू मरतीये का काय ते. मळ्या पोरी तुला तुझ्या आईनं आजवर माझ्याबद्दल काय सांगितलंय हे मला काही ठाव नाही. पण आज मी तुला तुझ्या आईची एक गोष्ट सांगतो. पण त्याआधी मला तू एक सांग. तुझी आई ही समधी पूजा कशासाठी करतीये हे तुला ठाव आहे. मग आई तीही असली पूजा यासाठी करतीये की तिला तुझं लगीन त्या भैरवनाथाबरोबर लावून द्यायचंय. म्हणून हे समज ती करतीये आणि आमचा बी संसार तिच्या ह्याच गुणामुळे मोडलाय. स्वार्थी लोभी मी एक प्रामाणिक भक्त म्हणून तुझ्याकडे बघत होतो. पण तू मात्र तुझ्या स्वार्थी मनाने तुझा हेतू साध्य करून घेण्यासाठी माझी भक्त झाली. ह्यासाठी तू माझी पूजा करत होतीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव. उदय पावणारा सूर्य जसा अंधाराचा नाश करतो तसा लोभ माणसाचा नाश करतो. ही अशी देवाची पूजा. माग पण कशा पायी. त्यांनी इथं यावं म्हणून मागणं मागायचंय मला त्यांच्याकडं म्हणून हे करते आम्ही. काय देवाला पण ठाव नाही मी काय मागणं मागणार आहे ते. समज काय ऐकलं मी. माझी आई देवानी म्या
आयो तू तिसरा देवाची पूजा करायची एवढा समजा घाट घालायची ते सगळं या साठणच देवावर रुसायची देव भेटाया येत नाही ते माझ्याकडे बघत नाही ते फक्त आबासाठी समज काही करतात म्हणून कांगावं करायचीस आया अग अग तुझ्या मनात एवढं समज असल तर कस काय देव तुला भेटाय येतील देवसने भी कळत असेल की तुझ्या भटात एक आणि पोटात एक आहे ते अगाय देव आबासनी भेटाय येतात कारण आबाच्या मनात कुठलाच स्वार्थ नाही ग म्हणून देव ते असली भेटाय येतात आबा देवाकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाही बघ आया तू तर सरळ देवपत्रच पोहोचलीस ग जवा जवा तुला या पूजेबद्दल विचारलं तवा तवा टाळत गेलीस हे समज तुझ्यासाठीच करते असं बोलत गेलीस कधीच धड सांगितलं नाही का पण आज समज बामुळे मला कळलं इतकाही लोभीपणा ठीक नाही कारण त्याने तुम्हाला मिळणार देखील तुम्ही गमावून बसता आती तिथे माती व्हायला वेळ लागत नाही आजवर मी एक प्रामाणिक भक्त म्हणून तुझ्याकडे पाहत होतो पण त्याला लाजवेल असं कृत्य करत आले आहे आणि आज ते मला सर्व जाणवतंय की माझ्या नावे तू इतका कांगावा का करत होती मी तुला भेटायला यावं असं तुला का वाटत होत तुझी ती पूजा सगळं सगळं दृश्य माझ्या नजरेसमोर येत अजून किती विचार करणार आहेस पुरी जेवढा विचार करशील तेवढा तुलाच त्रास होईल बघ बा त्रास नाही र पुरार मी हे शब्द स्वप्नात भी विचार केला नव्हता अरे मी देवाकडं फक्त एक भक्त म्हणून बघितलं देवाचं दर्शन होणं भी लय मोठं होत माझ्यासाठी आईचे असं वागणं म्हणजे अगं ते आत्ताच नाही पोरी लगीन झालं तवापासनं बघतोय मी लई येळा मी तिला सांगितलं गारकू अगं ही एक कूळ डोसक्यातनं काढून टाक पण ठीक आहे माझं ऐकायला तयार नाही अगं आधी जे करायची तेच आता तुझ्या संग करायला लागली आपण काय करतोय हे तुझ्या आईला कवा कवा कळतच नाही आणि कसं आहे पुरी वाळल्याल किती बी पाण्यात बुडविलं तरी ते वर येणारच ते काय बुडणार नाही आणि वाईट गोष्टीच बी असंच असतंय आपण किती बी लपवा एक ना एक दिवस ते बाहेर येणारच आता हेच बघ तुझ्या आईनं ह्याच्या माग कितीतरी येळात तुला ह्या समजापासनं गाफील ठेवलं असेल आज तुझ्या मोर तुझ्याच आईच समज सत्य बाहेर आलं याच्या आधी म्या कुठे हे बोलू नये म्हणून तिनं मला लाग घ्या दावलं चपता घातल्या पण म्या तुझ्याकडे बघून गप राहिलो ग पण आता खरं बोलल्या बिगर मला एक मार्ग राहिला नव्हता आता तूच सांग हे असं समज वाटोळ करून घेण्यापरास ते मुडीत काढून समाधानानं जगलेलं बरं की नाही खरं आहे बातूस अंधारात किती बी झाकून ठेवलं ना तर कवा ना कवा उजेडात येतच
परबा मला एक नाही कळलं, आय हे समद देवासोबतच का करते आणि तिला असं का वाटत कम्या देवांची? सगळं सांगतो तुला, तुझी आई देवाची लय मोठी भक्त, लय मनापासून त्याची भक्ती करायची. मला बी ते बघून लय बरं वाटायचं, पण मला हे माहित नव्हतं की ती या भक्तीचा असा गैरफायदा घेईल म्हणून. असं काय झालं पुढं? तिची ही भक्ती बघून देवांनी तिला दृष्टांत दिला आणि त्यामुळंच ही सुखसमृद्धी आली, हे वैभव आलं. तिच्यासाठी हे लय मोठी गोष्ट होती. फक्त देवानी दृष्टांत दिला म्हणून एवढी भारावली एवढी भारावली की तिनं ठरवून छानच टाकलं की देवच माझं जावई झालं पाहिजे. आता मला सांग, हे योग्य आहे की अयोग्य? देवासनी जावई करण्यासाठी तप सुरू झालं, पण तवा मला हे कळलं, तवा माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि माझा संताप संताप झाला आणि मी तिला रागात हे विचारलं आणि त्याच्यावरनं आमच्यात लय जोरात भांडण झालं. माझ्या पुरीच्या भल्यासाठी करती या, तुम्ही यात पडू नकसा म्हणून माझ्याशी उलट बोलायला लागली. मी तिला म्हंटल, जरा ऐक माझ, अग देवाच्या कृपेनं समज चांगलं चाललंय, आता आपली जबाबदारी आहे की आपल्या पुरीचं भलं कसं करायचं ते. पण माझं एक ऐकायला काही तयार नाही तुझी आई, तिचं हट्ट काही सोड ना. 100 वेळा समजावलं तिला की अग ते देव आहेत, आपण साधी सुधी माणसं, त्यासनी देवघरात ठेवायचं आणि आपण त्यांची पूजा करायची, हे आपलं काम. का देवाला जावई बघायचं स्वप्न बघायची? तिच्या ह्याच कारणामुळं आमच्यात रोज भांडण व्हायला लागलं आणि एक दिवस ती मला म्हणाली की मी माझं सगळं संचित गोळा करेन आणि इतकं पुण्य कमवन की देवासनी बी भय म्हणायला लागल. ती जरी म्हणत असली तरी ते मला अजाबात मान्य नव्हतं. बा ते समज ठीक आहे र, और म्हणून बाप म्हणून तू मला सोडून दिलं. काय झालं? भैरव इतका शांत, तो मौन धारण करून बसलाय, याचा अर्थ काहीतरी घडलंय, नाहीतर एव्हा ना तो बोलून मोकळा झाला असता. पण अचानक काय घडलं? सगळं तर अगदी छान सुरू होत. काय झालं भैरवा? नाही एवढ्या काळजीत का? आल्यापासून बघालोय कुठल्या तरी इच्छारात आहेस. आता समज चांगलं झालंय तर मग हे असं शांत शांत का? कारण घडतच येत अस. म्हणजे तू आणि जोगेश्वरी परत? नाही प्रधानजी, आमचं काही नाही, पण एक जण आहे जी आमच्या मध्ये येऊ पाहते आणि तिचं हे वागणं मला देखील न पटणार आहे, कारण तिचा हेतू वेगळा आहे. खरंच प्रधानजी, भक्तांचा सांभाळ करणं इतकं सोपं नाही. इथे प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि प्रत्येकाची भक्ती वेगळी. वेगळी कशी? समजी तुझीच तर भक्त आहेत. प्रधानजी, प्रत्येक भक्ताला आपल्या आराध्याकडून काहीतरी हवं असत आणि त्यासाठीच तर तो त्यांची इतकी भक्ती करत असतो. आता माझंच बघा ना, माझे आराध्य श्री महादेव, आता त्यांच्या दर्शनासाठी मी किती आतुर आहे, पण मला त्यांचं दर्शन होत नाही. मी नेहमी त्यांचं नामस्मरण करत असतो, पण त्यांच्या मनात काय चाललंय हे मी नाही सांगू शकत. पण त्यासाठी मी अन्य कोणता मार्ग नाही वापरला ज्याने माझी इच्छा पूर्ण हो अथवा मी त्यांना ती पूर्ण करायला भाग पाडे. म्हणजे असं काय झालंय? माझी एक भक्त आहे, याआधी ती फक्त मनापासून भक्ती करते असं दाखवायची. मला भेटण्यासाठी किती वेळा तिने वाद घातले
ती माझी खूप पूजा अर्चा करायची. मी तिला भेटलो देखील, पण आज मला कळतंय की ते काय होतं, कशासाठी होतं, त्यामागे तिचा उद्देश काय होता आणि तिला काय हवं. काय? होय, त्या भक्तासाठी मी काहीतरी वेगळं ठरवलं, पण तिच्या आईच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू आहे. आजवर मी तुमच्यावर फक्त रागच धरला, तुमच्या काहीच गोष्टी मी समजून घेतल्या नाही, पण आज माझ्या मनातला तो प्रश्नांचा गोंधळ नाहीसा झालाय आणि म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला तुमच्याबद्दल वाटू लागलंय, तुम्हालाही माझ्याबद्दल वाटू लागलंय ना? अचानक तुम्ही असे शांत शांत का झालात? तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाहीये का? जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.